कोल्हापूर शहरातील ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या उठावासाठी महापालिकेनं एकशे एकोणसत्तर टिप्पर वाहनं खरेदी केली आहेत मात्र महापालिकेकडं पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं हे टिप्पर चालवण्यासाठी महापालिकेनं डी एम कंपनीचे एकशे सात आणि शिवकृपा एंटरप्रायजेसचे नव्याण्णव अशा एकूण दोनशे सहा चालकांची नियुक्ती केली आहे या चालकांना किमान वेतनानुसार पगार द्यावा यासाठी निविदा उघडली होती मात्र त्यानुसार अद्यापही कार्यवाही झालेली नाही टिप्पर चालकांना तात्काळ किमान वेतनाचा लाभ मिळावा या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापुरात आम आदमी पार्टीच्या वतीनं या सर्व टिप्पर चालकांसह कोल्हापूर महानगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं याबाबत तोडगा निघाला नसल्यानं आपन आजपासून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय आमरण उपोषणामध्ये आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई शहर संघटक सूरज सुर्वे शहराध्यक्ष उत्तम पाटील शहर सचिव अभिजित कांबळे यांच्यासह टिप्पर चालक सहभागी झालेत या प्रश्नावर आता माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका आपनं घेतली आहे आज शनिवारपासून आम्ही आमरण उपोषणला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही जोपर्यंत टिप्पर चालकाला किमान वेतनाचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरू राहील याच्यामध्ये कुठलेही लोकप्रतिनिधी असतील तर त्यांची गय केली जाणार नाही कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आमरण सुरू राहील दरम्यान टिप्पर चालकांच्या आंदोलनामुळे कचरा उठावाच्या कामावर परिणाम होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीनं कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा उठाव आणि संकलन करण्यासाठी महापालिका प्रशासनानं स्वतःकडील तसंच भाड्याच्या वाहनांचा वापर करत कचरा संकलन आणि उठावासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे महानगरपालिकेने यापूर्वी नियुक्ती केलेले टिप्पर चालकावरील डी एम एंटरप्रायजेस आणि शिवकृपा या ठेकेदारांनी महानगरपालिकेला कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता त्यांनी आज दिनांक नऊ तारखेला सकाळी अचानक काम बंद आंदोलन केलेलं आहे या बाबीची गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली आहे संबंधित ठेकेदार यांना त्यांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत का टाकू नये या अनुषंगानं लेखी पत्रव्यवहार सुरू आहे शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याने आणि विघातक परिस्थिती निर्माण होण्याच्या पूर्वी शहरातला कचरा उठवण्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेनं नियोजन केलेलं आहे अठरा भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर महानगरपालिकेचे ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेचे प्रशिक्षित वाहनचालक यांच्यामार्फत आज सकाळच्या सत्रामध्ये पन्नास ॲटो टिप्पर बाहेर काढून दैनंदिन कचरा संकलनाचा यशस्वी काम केलेलं आहे त्याचबरोबर आज आणि उद्या या अनुषंगानं शहरातील आणि शहराच्या बाहेरील ज्या कुठल्या मनुष्यबळ पुरवणाऱ्या एजन्सी आहेत त्यांच्याशीही संपर्क करून आम्ही दैनंदिन कचरा उचलण्याच्या अनुषंगाने नियोजन करत आहोत कचरा उठावासाठी डी एम एंटरप्रायजेस आणि शिवकृपा कॉर्पोरेट या कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना आणि नोटीस न देता महापालिकेच्या दारात आमरण उपोषण सुरू केल्यामुळं या दोन कंपन्यांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत का टाकू नये अशी विचारणा करणारी नोटीस बजावली असल्याचं महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक चल्लावाड यांनी सांगितलं टिप्पर चालकांच्या प्रश्नाबाबत प्रशासन सकारात्मक असून त्यांनी आमरण उपोषण थांबवावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे